कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. नेताजी सुभाष विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी. मानवत शहरातील नेताजी सुभाष विद्यालयामध्ये 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व त्याचबरोबर या शाळेचा सुवर्ण महोत्सवी साजरा करण्यात आला. नेताजी विद्यालयाने सकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक थोर महापुरुषांचे सजीव देखावे सादर करून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने शाळेत आली. वाटेत शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक PS काकडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यानंतर नेताजी शाळा स्थापन होऊन 50 वर्ष झाल्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुणे सुभाष खराबे हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गजमल हे होते. व्यासपीठावरील मान्यवर बाबासाहेब शेरे, पांडुरंग टाके, बाबासाहेब निर्वळ, अमृतराव भदर्गे, PS काकडे, मधुकर मुळे, PK बरकुले, PB पुरी, AM चंदाले, उद्धवराव कदम हे होते. स्काउट्स आणि गाईडच्या मुलींनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर नेताजी शाळेचे पहिले विद्यार्थी असलेले 50 वर्षापूर्वीचे निवृत्ती कदम व बाबूराव शिराळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याच शाळेतील स्काउट्समध्ये राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालेल्या सुमित शिंदे व गजानन पडुळकर यांचाही सत्कार करण्यात आला. ज्या शाळेची सुरुवात 1959 साली म्हणजे 50 वर्षांपूर्वी 59 विद्यार्थ्यांवर व 3 शिक्षकांवर चालू झाली त्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबारावजी नाईक हे होते. आज नेताजी शाळा मानवत, पाथरी, बाबळगाव, चिखलठाणा, खवणे पिंपरी यात 5 गावात असून 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी असून 200 पेक्षा जास्त शिक्षक कर्मचारी आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव होगे यांनी केले. आभार प्रदर्शन SN कच छवे यांनी मानले. 2019 आमच्या नेताजी सुभाष विद्यालय शाळेला स्थापना होऊन 50 वर्ष झालेले त्यानिमित्त सुवर्ण वर्ष साजरं केलं जात आहे. त्यानिमित्त आज विद्यालयातून सकाळी 6:30 वाजता प्रवात फेरी काढण्यात आली होती. त्या प्रवात फेरीमध्ये एक शोभायात्रा वेगवेगळ्या वेशभूषेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि ह्या नेताजी सुभाष बोस यांचा आठवणी म्हणून आज विद्यालयामध्ये 8:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आलं होतं आणि ध्वजारोहणानंतर मुख्य जयंती समारंभ सकाळी 9:25 वाजता घेण्यात आला. त्याकरता त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते प्राध्यापक सुभाष सरोजी खराबे यांनी विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याने विद्यार्थ्यांना एक सांगितलं की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपल्या गुरुजनांचा आदर राखा. त्याचप्रमाणे त्यांनी गुरुजनांना सुद्धा सांगितलं की विद्यार्थी आपलं दैवत आहे आणि ह्या दैवताला तुम्ही सांभाळण्याचं काम आहे. आज आपण इथे आहोत हे फक्त केवळ विद्यार्थ्यांमुळेच असं त्या ठिकाणी असं मोलाचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही ह्या शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आम्ही तिकडे आलो तर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक हे राष्ट्रपती पुरस्कार होते म्हणजे ढोकटे साहेब. त्यामुळं काय की आम्हाला ह्या शाळेमध्ये येताना. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी.